विधान परिषदेची आमदारकी दया म्हणून नव्हे तर समझोत्यानुसार शरद पवारांनी दिल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिले. शेतकरी संघटनेत फूट पडावी यासाठी अनेकांनी देव पाण्यात घालून ठेवल्याचंही त्यांनी नमूद केलंय. राजू शेट्टी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. ज्या शरद पवारांच्या सोबत तुम्ही आयुष्यभर म्हणायला काय हरकत नाहीये, संघर्ष केलात, इथपर्यंत पोहोचलात, त्या शरद पवारांच्या बारामतीत जाऊन हा प्रस्ताव तुम्ही स्वीकारलात, काय विचार होता? एक तर पवारांच्या बरोबरची जी जवळीक आहे ती लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीपासूनची आहे, त्याला कारणही तशी घडली. त्यावेळी जी ठरलेली विधान परिषदेची जागा आहे ती आता ते देऊ पाहतायत असं काही दया वगैरे म्हणून देत नाहीत. ते जो समजवता होता त्या समजवत्यानुसार ते देत आहेत. देत असताना सध्याच्या राज्यपालांची जी काही भूमिका आहे त्यांनी नियम आणि निकषाच्या बाबतीत जो जी आग्रही भूमिका घेतल्या त्या बाबतीत निकषास पात्र ठरणारे स्वाभिमानीकडे उमेदवार नव्हते आणि म्हणून पवारसाहेबांचा आणि सगळ्याच आघाडीच्या नेत्यांचा आग्रह असा होता. मनमोहन सिंग पंतप्रधान होते, शरद पवार कृषी मंत्री होते, त्यांच्या विरोधात मी बोलत अजून काय मिळतंय का, अजून काय मिळतंय का शेतकऱ्यांच्यासाठी, हा प्रयत्न केला. पण आत्ताची परिस्थिती त्याच्यापेक्षा उलटी आहे एवढीच. त्याच्यात पवारसाहेबांची सगळीच मतं मला पटतात अशातला भाग नाही. तसाच तर मी त्यांच्या पक्षातच गेलो असतो. पण मलाच माझी चळवळ चालवत असताना आज इतरांच्या तुलनेनं त्यांचे विचार बरे वाटत असेल तर याचा अर्थ असा नाही की मी यूटर्न घेतला. मी कुठल्याही इजमच्या मागे जाणार नाही. मी जे जे शेतकऱ्यांच्यासाठी आवश्यक आहे ते करत राहणार. कुणी मला संधी साधो म्हणो, कुणी मला आणखीन काही म्हणो, मी मला त्या त्यावेळी वाटलं की शेतकऱ्याला यांनी फसवलंय, यांना आता अद्दल घडवली पाहिजे, त्यावेळी त्यांना अद्दल घडवण्यासाठी जे करायला पाहिजे ते मी करणार. यापूर्वी केलेलंय, पुढे सुद्धा करणार. संघटनेत फूट पडली अशी एक बातमी आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? काही नेते नाराज आहेत, तुमचे काही कार्यकर्ते नाराज आहेत की आम्हाला त्या ठिकाणी न्यायला हवं होतं पण तुम्ही स्वतः गेलेला? संघटना फुटावी म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातलेले आहेत, कारण अनेकांचे हितसंबंध त्यामुळे धोक्यात आले आहेत, अनेकांचे राजकीय करिअर त्यामुळे अडचणीत आलेले आहेत, त्यामुळे त्यांना आनंदाच्या उकड्या फुटणं साहजिकच आहे. दोनच दिवस थांबा, संघटनेचा टवका सुद्धा उडालेला नाही हे तुम्हाला कळेल. कॅमेरा मित्रांचा प्रताप नाईक, झी मीडिया, शिरोळ, कोल्हापूर.